नमस्कार, स्वाद बाय सैलीमध्ये आपलं स्वागत आहे. तर चला आजची रेसिपी सुरू करूया. आज आपण करणार आहोत झटपट होणारी कोबीची भाजी, पण थोड्या नव्या पद्धतीने. एका कढईत 1 ते 1.5 चमचा तेल घालूया. तेल गरम झाल्यावर साधारण 1/2 चमचा मोहरी घालूया. मोहरी छान तडतडली की 1/2 चमचा जिरं घालूया. 1 हिरवी मिरची. आपण यात तिखटही घालणार आहोत, त्यामुळे मी 1 मिरची घातली आहे. 7 ते 8 कढीपत्त्याची पानं. थोडंसं परतून घेऊया. यात घालूया 1 मोठा कांदा उभा चिरलेला. याला हलकसं परतून घेऊया. कांदा जास्त परतायचा नाही आहे, कारण तो कोबीच्या भाजीबरोबर व्यवस्थित शिजेल. आलं लसूण पेस्ट घालूया. मी आलं लसूण पेस्ट तयार करताना बऱ्यापैकी मीठ घातलेलं आहे, त्यामुळे नंतर लागलं तरच भाजीत मीठ घालणार आहे. 1 शिमला मिरची कापून घेतलेली. 2 कप कोबी कापून घेतलेला. 1 कप हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि साधारण 1 मिनिट शिजू देऊया. आता यात घालूया 1 टोमॅटो चिरून घेतलेलं. सगळं मिक्स करून घेऊया. आता याला 5 ते 7 मिनिटं झाकण लावून शिजवूया. आपण ही भाजी वाफेवरच शिजवणार आहोत, यात पाण्याचा वापर अजिबात करणार नाहीये. तुम्ही बघू शकता आपली भाजी छान शिजलेली आहे. आता यात मसाले घालूया. 1/2 चमचा हळद. 1/2 चमचा काश्मीरी मिरची पावडर. तुम्ही ब्याडगी मिरची पावडरही वापरू शकता. 1/2 चमचा किचन किंग मसाला. तुम्ही गरम मसालाही वापरू शकता. सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया. तुम्ही हवं तर भरून मीठ घालू शकता. आपली भाजी साधारण 2 ते 3 मिनिटं शिजू देऊया. आपली कोबीची भाजी रेडी आहे. यात कोथिंबीर घालूया आणि गॅसची फ्लेम ऑफ करूया. तुम्ही कोबीची ही झटपट बनणारी आणि चविष्ट भाजी नक्कीच करून बघा. आणि मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा की तुम्हाला कशी वाटली. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर याला लाईक आणि शेअर नक्की करा. आणि तुम्ही जर अजूनपर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर याला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका.